तुम्ही साधे तांदूळ घेतले तरी चालेल ना, इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहे. मग पाणी पूर्ण काढून झालेलं आहे, त्यानंतर आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे पाणी. इथे पाणी सुद्धा मोजून टाकायचं आहे. इथे मी आधी 1 कप पाणी टाकलंय, त्यानंतर अजून 1/2 कप इथे पाणी टाकायचं आहे. आता आपण गॅस चालू करूया. चमचा देत आता याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं 1 चमचा. इथे मी घरी बनवले तूप टाकलेलं आहे आणि 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्यामुळे आपला भात एकदम फडफडीत होता. आता हा पडला भात शिजत आहे, तोपर्यंत आपण जो नारळी भात मी बनवून ठेवला आहे सकाळी तो बघूया. कारण हा शिजायला वेळ लागेल, त्यामुळे मी आधीच सर्व तयारी करून ठेवलेली आहे. हे जे भात आहे आपण तो ह्या साईडला ठेवूया आणि कढई इथे ठेवूया. म्हणजे तोपर्यंत आपला भात इकडे शिजेल. बघा इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. हाच मी सकाळी 1 कप भात शिजवलेला आहे, अशाच पद्धतीने हा भात शिजवून घेतलेला आहे. आता जर शिजवला असता तर तो गरम गरम असता, म्हणून मी हा भात आधीच सकाळी शिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर इथे मी जे साहित्य ते तुम्हाला दाखवते, काजू बदाम घेतलेले आहेत. फ्रीज मधलं गोळ काढ गा, गोळ घेतलं फ्रीज मध्ये. त्यानंतर 1 कप मी ते खोबरं घेतलेलं आहे. ज्या मापाने आपण तांदूळ घेतले त्याच मापाने ते खोबरं घ्यायचं आहे. तूप घेतलं इथे मी 100 ग्रॅम. वेलची पूड घेतलेली आहे, त्यानंतर लवंग घेतलेली आहे आणि इथे जायफळ घेतलेलं आहे 1/2 चमचा आणि केशर घेतलेलं आहे थोडंसं आणि गुळसुद्धा घेतलेलं आहे. इथे मी गुळाचा वापर केलेला आहे, साखरेचा वापर नाही केला. तर इथे 1 कप हा जो कप आपण घेतलेला आहे त्याच कपाने गुळ देखील घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सगळं प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो भात आहे तो छान होतो. दिसतंय बस दिसतंय ना, टाकू दिसतंय ना. आता सर्वप्रथम तूप टाकून घ्यायचं आहे.